नमस्कार, मी लक्ष्मी. एमगेन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन या निमित्तानं गुगलनं आज एक खास डुडल केलंय. गुगलने एक अॅनिमेटेड डुडल केलं आहे. या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखवण्यात आली असून तिचे सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. या गुगल डुडल मध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येईल असे जीव झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भुत आहे हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे. देशातील 1.5 लाख टपाल कार्यालयांचे टाटा कन्सल्टन्सी ही IT कंपनी आधुनिकीकरण करणार आहे. भारतीय पोस्ट हे यामुळे सर्वात मोठे ई पोस्टल नेटवर्क असणार आहे, टपाल ठरणार आहे. 2013 पोस्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी TCS 1,100 कोटी रुपयांचा कंत्राट मिळाला. पोस्ट कार्यालयात या कंत्राटानुसार माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 8 साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी ही घोषणा केली आहे. रविवारी सकाळी लागोपाठ झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटामध्ये 290 लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले. स्थानिक मुस्लिम संघटना नॅशनल तौहीद जमातेने हा हल्ला केल्याचं सरकारी प्रवक्ते राजिथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय. कॉमेडियन वोलोदिमीर यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं झेलेन्स्की त्यांचा विजय निश्चित झाल्यावर आपल्या समर्थकांशी बोलताना म्हणाले. टिकटॉक कंपनीला आणि पर्यायाने युजर्सना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिलाय. टिकटॉक ऍपवर बंदी घालण्याच्या मद्रास न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. टिकटॉक कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. टिकटॉक कंपनीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार टिकटॉकवर बंदी टाकल्यानं दररोज 4.50 कोटी नुकसान होत आहे. कर्जत तालुक्यात तुकाई तारीचे खोदकाम सुरू असताना झालेल्या स्फोटात 2 कामगार जखमी झाले आहेत. कामगारांकडे स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण नव्हते, तरीही हे काम सोपवण्यात आल्याने हा अपघात झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. यातील एका कामगाराचा एक हात आणि एक पाय निकामी झाला. आयुष्यमान खुराणाच्या मागच्या वर्षी रिलीज झालेल्या अंधाधुन चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला होता. अंधाधुनच्या यशाची घोडदौड आता भारतातच नव्हे तर चीनच्या बॉक्स ऑफिसवरही सुरूच आहे. अंधाधुनने चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये 3रा क्रमांक पटकावला. सोमवारी आणि मंगळवारी होणारा उल्कावर्षाव पाहण्यास विसरू नका. हा नैसर्गिक खगोलीय नजारा अर्थात उल्कावर्षाव पाहण्याची संधी सोमवार आणि मंगळवारी मिळणार आहे. मध्यरात्री 12 सुमारास ईशान्येच्या क्षितिजावर विना तारका समूह दाखल होणार आहे. दहशतवाद्यांना सुद्धा आता माहिती आहे की भारतामध्ये कोणत्याही भागात बॉम्बस्फोट केल्यास मोदी पातळातून शोधूनही शिक्षा देईल आणि ठार मारेल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. ते नाशिकच्या पिंपळगाव येथे भाजपा शिवसेना युतीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा देखील उल्लेख केला. बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्याला पंजाब मधील गुरुदासपूर येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारकडे विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांच्यासाठी वीरचक्र या शौर्य पुरस्काराची शिफारस केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या बालाकोट येथे घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या 12 वैमानिकांना देखील वायुसेना पदक देण्याची शिफारस हवाई दलानं केंद्राकडे केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या 3रा टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सारेच पक्ष शक्ती प्रदर्शन करत होते. अशातच केरळमध्ये 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड शो दरम्यान हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंड्यांच्या काठीने एकमेकांना बडवण्यास सुरुवात केली. या पक्षांनी घातलेल्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भिवंडीमध्ये ब्रश कंपनीला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जयमातादी कंपाऊंड मधील ब्रश कंपनीला भीषण आग लागली असून कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑइल पेंट आणि ब्रशचा साठा ठेवण्यात आल्यानं आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ईदच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खान एका अफलातून रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं हे रूप प्रेक्षकांमध्ये भारत या नावाने चर्चेत आहे.
सलमानच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय, ज्यामध्ये भारत नेमका आहे तरी कोण याची झलक पाहायला मिळते. ठरलेल्या तारखेच्या आधी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. अब रखा है, अब अगर उसके आगे पीछे मैं कोई सरनेम लगा दूं तो इस नाम का कद और इज्जत दोनों ही छोटे पड़ जाते हैं. भारत जी, इस दफ्तर में चुनाव का नामांकन पत्र नहीं भरा जाता है. और जिस नौकरी के लिए आप आए हैं उसमें इतनी भारी ज्ञान की जरूरत बिल्कुल नहीं. कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर एक बॉम्ब डिटोनेटर सापडला. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो मध्ये सकाळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो मध्ये ईस्टर संडे निमित्तानं लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यानंतर आता कोलंबोच्या मुख्य बस स्टँडवर पोलिसांना तपासणी दरम्यान 87 बॉम्ब डिटोनेटर सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. कलर्स मराठी बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझन नंतर आता बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलनं जिंकली असे महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहे. नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना महेश मांजरेकर दिसले होते प्रेक्षकांच्या भेटीला. आता हा प्रोमो आला. शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे दुर्मिळ विरगळ लेख आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुंठेकर आणि प्राध्यापक गौतम काटकर यांनी हा विरगळ लेख शोधून काढला. 12व्या शतकातील हा विरगळ असून कोथळी गावातील दोरय्या यांचा मुलगा मल्लेयत हा स्त्रियांचे रक्षण करताना धारातीर्थ पडल्याचं या विरगळ लेखात म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCA मानबिंदू असलेल्या वानखेडे स्टेडियमवर संकटाचे ढग घोंगावत आहे. भाडेकराराचे नूतनीकरण आणि थकीत रकमेची परतफेड करण्यासाठी तसेच बेकायदा बांधकाम प्रकरणी राज्य सरकारने MCA नोटीस बजावली आहे. मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी 16 एप्रिलला नोटीस बजावून MCA थकीत असलेल्या 120 कोटी रुपयांची मागणी केली आहे. नागरिकांनी मतदान करावे म्हणून शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी काही संघटनांनी पुढाकार घेतलाय. मयूर कॉलनीमधील एका हॉटेलमध्ये मतदान करणाऱ्यांना एका मिसळवर एक मिसळ मोफत दिली जाणार आहे. दिव्यवाडी येथील एका हॉटेलात काही खाद्यपदार्थांवर 50% सवलत मिळणार आहे. मतदान केल्याची शाई दाखवल्यास मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तुर्तास वेळ झाली MKN सुपरफास्ट मध्ये इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव देत. नमस्कार.